नमस्कार, मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीज रेसिपी मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत घरात पडलेल्या टाकाऊ प्लास्टिक बाटलीचा पुनर्वापर कसा करायचा, त्यासोबतच घरातले टाकाऊ बॉक्स असतात ते सुद्धा फेकून न देता त्याचा घरामध्ये कसा वापर करता येईल। कढीपत्त्याची एक टीप आहे, त्यासोबत ओल्या कपड्यांची आहे, म्हणजे सगळ्या टिप्स खूप जास्त घरगुती आणि यूजफुल आहेत, ज्या महिलांसाठी खूप जास्त उपयोगी आहेत। व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत बघा। पहिली आपली टीप आहे, टॉवेल जेव्हा सकाळी ओली असते तेव्हा ती आपल्याला लगेच उन्हामध्ये वाळवायची, म्हणजे टॉवेलचा कुमट वास यायला लागत नाही आणि टॉवेल जास्त पटकन खराब देखील होत नाही। त्यामुळे टॉवेल वापरली की लगेच ती उन्हामध्ये वाळत घालायची, म्हणजे आपल्याला त्याला रोजच्या रोज अगदीच स्वच्छ करायची देखील गरज नाही। एक दोन दिवसानंतर आपण त्याला स्वच्छ धुवून घेतलं तरी चालेल, म्हणजेच दररोजच्या दररोज आपण त्याला उन्हात जर कडकडीत वाळवलं तर ती दररोजच्या दररोज आपल्याला धुण्याचं काम वाढत नाही आणि त्याचा वास देखील कुमट वगैरे येत नाही। पुढची टीप आहे, कढीपत्त्याच्या झाडावर अशा प्रकारच्या आळ्या असतात तर त्या काढून टाकायच्या, म्हणजे कढीपत्त्याचं झाड जे आहे छान ग्रो होतं। कधीतरी चुकून यावरती एखादी आळी येते आणि कढीपत्त्याचं झाड जे आहे खराब होतं, पानं देखील खराब होतात, आखडल्यासारखी होतात, तसं होऊ नये म्हणून नक्कीच ही टीप लक्षात ठेवा। पुढची आपली टीप आहे ती म्हणजे आपण जेव्हा कपडे वगैरे स्वच्छ धुतो तेव्हा ब्लँकेट देखील कधीतरी धुवत असतो तेव्हा त्याचं पाणी निथळायला ते अगोदर एखाद्या भिंतीवर किंवा अशा प्रकारे ठेवून द्यायचं, जेणेकरून त्यातलं पाणी निथळलं की मग नंतर आपल्याला ते ब्लँकेट पटकन वाळवता येतं आणि एकदा का पाणी निथळून गेलं की ते ब्लँकेट लवकरात लवकर वाळायला सुद्धा मदत होते। म्हणजेच पाणी निथळण्यासाठी ब्लँकेट तसंच एका ठिकाणी ठेवून दिलं तर आपलं पुढचं काम नक्कीच आपलं सोपं होतं। पुढची आपली टीप आहे तेवढीच महत्त्वाची सगळ्याच गृहिणींसाठी, तर ती कोणती, तर घरामध्ये आपल्याकडे चांदीच्या वस्तू असतातच, मग कुठलेही फोटो देखील आपल्याकडे चांदीचे असतात किंवा मूर्त्या असतात, अंगठ्या असतात किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारची भांडी असतात, दागिने असतात, त्यामध्येच आता पैंजण देखील येतात। तर मी हे छोटेसे पैंजण आहेत तर हे काय केलेले आहे, एका बाऊलमध्ये प्लास्टिकचे घ्यायचे आणि त्यामध्ये थोडंसं ताक टाकायचे, तर ताक आपल्याकडे जर कधी थोडंसं खराब जरी झालं असेल किंवा मग ते एक्स्ट्राचं असेल तर नक्कीच तुम्ही सफाईसाठी असे वापरू शकता। त्यामध्ये आपल्याला थोडं एक अर्धा कपच ताक टाकायचे, त्यामध्ये 2 चमचे खायचं मीठ टाकायचे, दोन्हीची रिॲक्शन होते आणि यावरची धूळ जी असते ती आपोआप याची निघून जाते आणि या पद्धतीने आपलं जे पैंजण आहे ते अगदी काळकुट असेल तरी सुद्धा स्वच्छ होण्यास मदत होते। जास्त काळकुट असेल तर तुम्हाला त्याला ब्रशने थोडंसं घासावं लागेल आणि जास्त तुम्हाला चिकट किंवा यावरती तेलकट असं वाटत असेल, थोडंसं ऑइली, तर कसं वाटतं ते ऑइली असेल ना, तर ते काय करायचं आहे फक्त काढून घ्यायचं आहे आणि साबणाचा हात किंवा मग त्याला थोडंसं हँडवॉश वगैरे लावून आपल्याला त्याला ऑइल फ्री करायचं आहे, बस काही करायचं नाही। क्लिनिंगसाठी आपण हे वापरलेलं आहे, याची क्लिनिंग ऑलरेडी झाली आहे, त्यामुळे घरगुती किचन टिप्स आहेत या, यामुळे आपल्याला मेहनत करावी लागली नाही, काळपटपणा यावरचा पूर्ण निघून गेला आणि या पद्धतीने पैंजण देखील स्वच्छ झाले। तर मी चांगल्या पाण्याने याला स्वच्छ देखील धुवून घेतलं आहे आणि थोडंसं साबणाचा हात यावरती असा लावला, जेणेकरून याचा चिकटपणा दूर होतो आणि आपले पैंजण इथे तयार आहेत वापरण्यासाठी। आणि बघा, अशा प्रकारचे हे काळेकुट्ट होते सुरुवातीला, जे मी पहिले पैंजण तुम्हाला साईडला दाखवले ते किती काळकुट्ट आहे आणि हे स्वच्छ केलेलं बघू शकता किती पांढरं शुभ्र नव्यासारखं झालेलं आहे। या पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्याकडे असलेले पैंजण जे आहे ते स्वच्छ करण्यासाठी ही घरगुती ट्रिक वापरली तर नक्कीच भरपूर पैशांची बचत होते। बाहेर जर तुम्ही याला स्वच्छ करून घ्यायचे म्हटलं सोनाराच्या दुकानामधून, नक्कीच त्याची क्लिनिंग करून मिळते आपल्याला, पण पैसे देखील मोजावे लागतात, त्यामुळे घरच्या घरी आपण ही क्लिनिंग करू शकतो। आपली पुढची टीप आहे घरामध्ये किचनमधील आहे, किचन टीप आहे, आप्पेपात्र असतं, आप्पेपात्र थोडंसं ऑइली असतं कारण की आपण त्याला जास्त तारेच्या घासणीने वगैरे घासत नाही, कारण त्याचं नॉनस्टिक जे आहे ते निघून जातं, त्यामुळे मग खराब होतं नंतर आपलं हे आप्पेपात्रसुद्धा। तर याला आपण व्यवस्थित जर ठेवलं तर याचा ऑइलीनेस आहे तो जसाच्या तसा राहतो आणि यावर धूळ बसत नाही आणि आपलं लवकरच आप्पेपात्र खराब होत नाही। म्हणून एखादा घरात पडलेला टाकाऊ बॉक्स घ्यायचा, त्याच्याच मापाचा असेल तरी चालेल, माझ्याकडे हा बॉक्स होता, यामध्ये आप्पेपात्र ठेवून दिले, धूळ बसणार नाही, कधीतरी वापरली जाणारी वस्तू आहे तर व्यवस्थित ठेवली तर ती जास्त दिवस टिकते, या पद्धतीने तुम्ही देखील ठेवू शकता। पुढची आपली टीप आहे, घरात आपण टॅबलेट जेव्हा अर्धी खातो तेव्हा अर्धी याच्यामध्येच ठेवायची, बॅकसाईडने फोडतानाच त्याला व्यवस्थित फोडायचं आणि याचं रॅपर आहे ना ते पूर्ण काढून टाकायचं नाही, अर्धं ठेवायचं, म्हणजे दुसरी राहिलेली अर्धीची टॅबलेट असते
ती अर्धी खाल्ली तर अर्धी ठेवून पण देता येते, म्हणजे नेक्स्ट टाइम आपल्याला तिचा वापर करता येतो. पुढची आपली टिप आहे, वांगी जेव्हा चिरली जातात तेव्हा काय करायचं, याचं देठ कधीच पूर्णपणे कापायचं नाही. देठामध्ये खूप छान टेस्ट असते. त्यासोबतच आपल्याला काय करायचं आहे की हे वांगे आहेत ते लगेचच आपल्याला भाजी नसेल बनवायची तरी आपल्याला ते 2 मिनिटासाठी जरी ठेवायचे असतील तरी पाण्यामध्ये ठेवायचे, म्हणजे जसे तसे राहतात आणि आपल्या वांग्यांना काळा कलर येत नाही तर ते पांढरे शुभ्रच राहतात जरी चिरलेले असले तरीसुद्धा. नाही तर तुम्ही उघडी ठेवली वांगी तर काळे कुट्ट असे वांगे तुम्हाला दिसून येतील. अगदी त्याचा आतमधला पांढरा लेअरसुद्धा काळा होतो आणि मग वांगी जी आहे ती खराब देखील दिसतात आणि टेस्ट देखील त्याची बिघडते. त्यामुळे पुढची आपली टिप आहे ती म्हणजे भाकरी झाल्यानंतर तवा जो असतो, तर तवा जो आहे तो तव्यावरती काहीतरी गॅस चालू असेल किंवा मग चपात्या बनवायला चालू असेल त्याच वेळी चाकू गरम करून घ्यायचा, म्हणजे वेगळ्या पद्धतीने चाकू गरम करायची गरज नाही. कुठली वस्तू तुम्हाला चाकूने कापायची असेल तरीसुद्धा गॅसची बचत होते. पुन्हा एकदा गॅस चालू करून आपल्याला चाकू गरम करावा लागत नाही. आपण इथे काय करतो आहे, बाटली कट करतो आहे आणि या बाटलीपासून आपण एक छान वस्तू देखील बनवतो आहे. काय करायचं आहे, एखादी अशी प्लास्टिकची बाटली घ्यायची आणि याला असं थोडंसं कट करायचं आहे, बॉक्सच्या शेपमध्ये कट करून आपल्याला एक बॅक साईड याची ठेवायची आहे आणि फ्रंट साईडनं हे पूर्ण बाटलीचं जे कवर आहे ते असं काढून घ्यायचं किंवा ही समोरची बाजू अशी कट करायची. आणि असं केल्यामुळे काय होतं की याला खाली जी आहे बेसची बाजू ती देखील राहते आणि वरती टोपणाची बाजूसुद्धा राहते. तशीच बाटली होती ती चौकोनी होती त्यामुळे मला याला कट करणं व्यवस्थित करता आलं. जर तुमची बाटली गोलाकार असेल तरी देखील अंदाजाने थोडंसं बॅकसाईडला ठेवा आणि बाकीची बाटली अशा पद्धतीने कट करून घ्या जशी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे, त्या पद्धतीने तुम्ही देखील तुमची बाटली कट करू शकता. आणि अशा प्रकारे ही बाटली जी कट केली आहे तर याचा वापर कसा करायचा ते पण मी तुम्हाला पुढे सांगितलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईकही आत्ताच करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर मग शेअर करा. आता आपल्याला गरम पाणी करायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसा खायचा सोडा टाकायचा आहे. खायचा सोडा यामध्ये टाकला की गॅस बंद करून आपल्याला खायच्या सोड्याचं हे पाणी घ्यायचं आहे. आणि एखाद्या घरात असलेल्या आपल्याकडे बाटल्या असतात बघा मिल्टॉनच्या वगैरे, त्या बाटल्यांमध्ये आपल्याला हे पाणी टाकायचं आहे. एकाच मिनिटासाठी हे पाणी टाकायचं आहे, जास्त वेळ ठेवायचं नाहीतर आपल्या बाटल्या ज्या आहेत त्या देखील फार जास्त गरम पाण्याने देखील खराब होतात. त्यामुळे आपल्याला आतमधून जर क्लिनिंग करायची असेल आणि आतमध्ये यामध्ये कुठलीही वस्तू आपल्याकडे उपलब्ध नसेल क्लीन करण्यासाठी जी असते ती, तर ती ते टूल बाजारामध्ये विकत मिळतातच पण आपल्याकडे सगळ्यांकडे असतीलच असं नाही. त्यामुळे बाटली स्वच्छ आतूनच करायची असेल तर ही आपली सोपी अशी ट्रिक आहे. यामध्ये फक्त खायचा सोडा वापरला आहे त्यामुळे आतमधला वास देखील निघून जातो आणि बाटली देखील स्वच्छ होते. या पद्धतीने तुम्ही देखील तुमच्या घरातल्या मिल्टॉनच्या बाटल्या ज्या आहेत त्या स्वच्छ करू शकता. आता ही बाटली जर आपण डायरेक्टली किचन ओट्यावर ठेवली तर बाटलीला क्रॅशेस येऊ शकतात. बाटल्या खूप महाग आहेत त्या, त्यामुळे आपल्याला वापरायचं आहे एक छोटंसं ऑर्गनायझर जे आपण बनवलेलं आहे बाटलीपासून. यामध्ये ठेवलेली बाटली अशा पद्धतीने नीट व्यवस्थित राहते आणि त्याला क्रॅशेस पडत देखील नाही. त्यामुळे तुम्हीसुद्धा तुमच्याकडे असलेल्या बाटल्या ठेवण्यासाठी एखादं प्लास्टिक बाटलीचा ऑर्गनायझर बनवून ठेवा. 2 बाटल्या असतील 2 बनवा, 3 बाटल्या असतील 3 बनवा आणि या पद्धतीने डबल टेपने तुम्ही ही बाटलीचा ऑर्गनायझर असं किचन ओट्यावरती स्टिक करून ठेवा जेणेकरून आपल्या बाटल्या व्यवस्थित राहतात. आजच्या सगळ्या टिप्सपैकी तुम्हाला कुठली टिप आवडली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सगळ्या टिप्स आवडल्या असतील तर नक्की करून बघा. जी टिप आवडली असेल ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. आणि हो, आजचा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.